राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे खांदा कॉलनीमध्ये मोफत सर्व दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार खांदा कॉलनी सेक्टर 7 येथील श्री गणेश दुर्गा माता मंदिरात खांदा कॉलनी शहराचे शहर प्रमुख शिवाजीराव थोरवे यांनी दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर जात प्रमाणपत्राचे वाटप, तसेच रेशन कार्डातील पत्ता बदलणे, नाव कमी आणि वाढवणे यासारख्या कामे करण्यात आली. 2023-2024 शाळा प्रवेशाकरिता 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या धारकांचा RTE शाळा प्रवेशाचा फॉर्मही यावेळी भरण्यात आला. बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट देत हा दाखले वाटप शिबिराचा उपक्रम राबवल्याबद्दल शिवाजीराव थोरवे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. गेल्या हप्ताभर एक भगवा सप्ताह म्हणून या राज्यात काम चालू आहे. त्याच अनुषंगाने आमच्या या खांदा कॉलनी शहराचे शहरप्रमुख माननीय शिवाजीराव थोरवे यांच्या सर्व टीमनं आज दाखले वाटप असतील, रेशन कार्डचे काय असेल, विधवा महिलांचे पेन्शनचे प्रश्न असतील, अशी समाजोपयोगी असंख्य कामं जे आहेत त्याचं आज इथं कॅम्प लावून आज हे कार्यक्रम आयोजित केलं आहे. त्या आणि या अनुषंगानं आज रविवारची सुट्टी असल्यामुळं आज दिवस निवडला आहे. मी माझ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की साहेबांनी जो आपल्याला सांगितलेला आदेश आपण पाळत आणि समाजोपयोगी कामं करतात त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.